नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी नीलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 7वी सामान्य विज्ञान। आजचा आपला घटक आहे मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे, एलिमेंट्स, कंपाउंड्स अँड मिक्सचर्स। ऍट अ ग्लान्स मागील भागामध्ये आपण द्रव्य, द्रव्याचे स्वरूप, द्रव्याचे गुणधर्म याबाबत माहिती घेतली आहे। तो एक आढावा घेऊ। निसर्गातील काही पदार्थ जसेच्या तसे वापरता येतात, तर वापरण्यासाठी काही पदार्थांमध्ये बदल करावे लागतात, अशा गोष्टींना वस्तू असे म्हणतात। एकच घटक असलेल्या द्रव्याला पदार्थ असे म्हणतात। वस्तूंना विशिष्ट आकृती असते, त्यांच्या भागांची विशिष्ट रचना असते आणि वस्तू या पदार्थाच्या म्हणजेच द्रव्याच्या बनलेल्या असतात। ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्यांना मूलद्रव्य असे म्हणतात आणि अणूंच्या जोडणीतून तयार झालेल्या व स्वतंत्र अस्तित्व असलेल्या घटकाला रेणू असे म्हणतात। तर आपण बघितलं क्लोरीन, ॲल्युमिनियम, तांबे, सोने, चांदी ही सगळी मूलद्रव्य आहेत। तर मूलद्रव्य म्हणजेच एलिमेंट, ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्यांना मूलद्रव्य असे म्हणतात। अँड एलिमेंट इज अ प्युअर सबस्टन्स, दॅट इज मेड फ्रॉम अ सिंगल टाईप ऑफ ॲटम। सो अ सबस्टन्स हुज मॉलिक्युल्स आर मेड ऑफ वन ऑर मोर ॲटम्स बट व्हिच आर एक्झॅक्टली अलाईक इज कॉल्ड अन एलिमेंट। तर तांब्याचा अगदी छोट्यात छोटा जरी आपण कण घेतला तरी तो त्याचे गुणधर्म हे आपल्याला तांब्यासारखेच मिळणार आहे। सो एव्हरी एलिमेंट इज मेड अप ऑफ इट्स ओन टाईप्स ऑफ ॲटम। ऑक्सिजन, नायट्रोजन, डायमंड, ॲल्युमिनियम, नियॉन ही सगळी निसर्गामध्ये आढळणारी मूलद्रव्य आहेत। मूलद्रव्याचे विघटन करून आपण वेगळा पदार्थ मिळवू शकत नाही। सो वी डू नॉट गेट डिफरंट सबस्टन्सेस बाय द डिकम्पोजिशन ऑफ अन एलिमेंट। जसं मी आत्ता सांगितलं की ऑक्सिजनचा अजून आपण लहान लहान कण केले तरी सुद्धा आपल्याला वेगळा पदार्थ मिळणार नाही। तांब्याचा छोटासा कण घेतला तरी त्याचे गुणधर्म हे तांब्याच्या गुणधर्मासारखेच असणार आहेत। मूलद्रव्ये व त्यांच्या संज्ञा आपण बघितलेल्या आहेत। थोडक्यात आढावा घेऊ। हायड्रोजन एच, ऑक्सिजन ओ, नायट्रोजन एन, कार्बन सी, लोखंड एफ ई, पारा एच जी, तांबे सी यू। आता बघा, जेव्हा कार्बन आणि तांबे दोघांचंही सुरुवात सी ने होती। आता प्रत्येक मूलद्रव्याची संज्ञा ही इंग्रजी मूळाक्षरांचा वापर करून दर्शविली जाते आणि ही पद्धत, मूलद्रव्यांसाठी संज्ञा वापरण्याची पद्धत बर्झेलियस या शास्त्रज्ञाने सुरू केली। आता ज्या वेळेला दोन मूलद्रव्यांचे जर सुरुवातीची अक्षर सारखी असतील तर ती संज्ञा दर्शविण्यासाठी सुरुवातीची दोन अक्षर वापरली जातात। उदाहरणार्थ कॉपर साठी बघा सी यू, कार्बन साठी सी आहे, कॉपर सी ने सुरुवात होतं परंतु त्याला वापरलंय सी यू। क्लोरीन साठी वापरलं जातं सी एल, तर कॅल्शियम साठी वापरलं जातं सी ए। काही वेळेला ही
या ज्या संज्ञा आहेत त्या लॅटिन अक्षरांवरून सुद्धा दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ पारा किंवा सोने याला दिलेली ही जी नावं म्हणजे संज्ञा आहेत त्या लॅटिन अक्षरावरून दिलेल्या आहेत. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, मूलद्रव्यांचे वर्ग कसे पडले जातात बघा. तांबे, चांदी, सोने, ॲल्युमिनियम, लोखंड हे धातू आहे. दीज आर मेटल्स. तर मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू आणि अधातू या दोन गटात करतात. तर तांबे, चांदी, सोने, ॲल्युमिनियम, लोखंड हे आहेत धातू. तर अधातू म्हणजेच नॉन मेटल्स, कार्बन, सल्फर म्हणजेच गंधक, ऑक्सिजन, नायट्रोजन हे अधातू आहेत. कार्बन, गंधक, फॉस्फरस, ऑक्सिजन, नायट्रोजन हे काय आहेत? अधातू, नॉन मेटल्स. आणि तिसरा प्रकार आहे धातू सदृश मूलद्रव्ये, मेटलॉइड्स. जी मूलद्रव्ये धातू व अधातूंचे गुणधर्म दर्शवितात, म्हणजेच ज्या मूलद्रव्यांमध्ये काही धातूंचे व काही अधातूंचे गुणधर्म आपल्याला दिसून येतात त्याला धातू सदृश मूलद्रव्ये असे म्हणतात. उदाहरणार्थ आर्सेनिक, सिलिकॉन, अँटीमनी, बोरॉन, सेलेनियम ही धातू सदृश मूलद्रव्ये आहेत. These are called metalloids. So these elements show some properties of metals and some properties of non-metals. तर धातूंचे भौतिक गुणधर्म कोणकोणते आहेत तेही आपण अभ्यासलेले आहेत. Physical properties of metals such as first of all physical state, that is metals can found in सॉलिड स्टेट. नेक्स्ट तेज मीन्स लस्टर, कठीणपणा हार्डनेस, तन्यता डक्टिलिटी धातूंची तार काढता येते त्याला तन्यता असे म्हणतात. वर्धनीयता मॅलेबिलिटी धातू ठोकून त्याचे पत्रे बनवता येतात त्याला वर्धनीयता असे म्हणतात. उष्णतेचे वहन धातू हे उष्णतेचे वाहक असतात. विद्युत वहन धातू हे विजेचेही वाहक असतात आणि म्हणून विजेच्या तारांमध्ये तांब्याची तार वापरली जाते. तांबे हा उत्तम विद्युत वाहक आहे. घनता डेन्सिटी, द्रवणांक व उत्कलनांक आणि नादमयता सोनोरिटी, तर हे धातूंचे काही भौतिक गुणधर्म आहेत. रेणू मॉलिक्यूल, सर्व पदार्थ हे अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असतात हे आपण बघितलं. आणि ज्या पदार्थांच्या रेणूंमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्यांना आपण मूलद्रव्य असं म्हणतो. आता आपण संयुगाकडे जाणार आहोत त्या अगोदर थोडस रेणू विषयी अधिक माहिती घेऊया. पदार्थाचा लहानात लहान कण म्हणजेच रेणू होय. बघा या ठिकाणी द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अ सबस्टन्स आर मॉलिक्युल्स. स्ट्रक्चर ऑफ ऑक्सिजन मॉलिक्युल और नायट्रोजन मॉलिक्युल और हायड्रोजन मॉलिक्युल. सो द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ दिस ऑक्सिजन इज अ ऑक्सिजन मॉलिक्युल. सो मॉलिक्युल इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ अ सबस्टन्स दॅट हॅज ऑल प्रॉपर्टीज ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स. So, oxygen atom and two oxygen atoms and they become one oxygen molecule. बघा जेव्हा ऑक्सिजनचे दोन अणू एकत्र येतात त्यावेळेला तयार होतो ऑक्सिजनचा रेणू. आणि म्हणून ऑक्सिजन हा आपल्याला नेहमी O2, ऑक्सिजनचे नेहमी काय असतात? दोन अणू एकत्र असतात आणि त्यालाच आपण म्हणतो ऑक्सिजनचा रेणू. नायट्रोजनचे दोन अणू एकत्र असतात आणि तयार होतो नायट्रोजनचा रेणू. सो इट हॅज ऑल द प्रॉपर्टीज ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स.
आता या ठिकाणी बघा कसे तयार झाले आहेत, तर ऑक्सिजनचे दोन अणू एकत्र येऊन हा ऑक्सिजनचा रेणू तयार झालेला आहे। तर अणूंच्या जोडणीतून तयार झालेल्या आणि स्वतंत्र अस्तित्व असलेल्या घटकाला रेणू असे म्हणतात। सो अ मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ टू ऑर मोर ॲटम्स ऑफ द सेम काइंड व्हिच आर केमिकली कंबाइन टुगेदर। संयुग कंपाउंड। आता संयुग म्हणजे काय, दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयुगातून तयार होणारा पदार्थ म्हणजे संयुग होय। द सबस्टन्स फॉर्म बाय अ केमिकल कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर एलिमेंट्स इज अ कंपाउंड। या ठिकाणी बघितलं तुम्ही काय आहेत, तर अधिक दोन किंवा अधिक मूलद्रव्य एकत्र येतात मात्र त्यांच्यामध्ये रासायनिक संयोग होत असतो। लक्षात ठेवा, बघा संयुग जर आपण बघितलं तर संयुग म्हणजेच दोन किंवा अधिक मूलद्रव्यांचा रासायनिक संयोग। तर संयुगाचा लहानात लहान कण हा रेणू असतो। संयुगाचा लहानात लहान कण हा रेणू असतो, मात्र रेणू मधील हे अणू जर वेगवेगळ्या प्रकारचे असतील तरच तयार होणारा पदार्थ संयुग असतो। बघा थोडस कन्फ्युजिंग आहे हे, लक्षात घ्या। रेणू मधील अणू हे वेगवेगळ्या प्रकारचे असतील, या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा लाल निळा गुलाबी असे वेगवेगळे कलर्स मी यूज केले आहेत। हे अणू वेगवेगळ्या प्रकारचे असतील तरच तयार होणारा पदार्थ संयुग असतो। सो अ सबस्टन्स इज अ कंपाउंड ओनली इफ इट्स मॉलिक्युल्स आर मेड अप ऑफ ॲटम्स ऑफ डिफरंट टाइप्स। आता कसं हे आपण पाण्याच्या उदाहरणावरून समजून घेणार आहोत। पाणी हे संयुग आहे, राईट, वॉटर इज अ कंपाउंड। नाऊ वॉटर, दिस वॉटर इज मेड अप ऑफ टू ॲटम्स ऑफ हायड्रोजन अँड वन ॲटम ऑफ ऑक्सिजन। सो वन मॉलिक्यूल ऑफ वॉटर इज मेड अप ऑफ टू ॲटम्स ऑफ हायड्रोजन अँड वन ॲटम ऑफ ऑक्सिजन। सो दिस इज अ कंपाउंड, हियर मॉलिक्यूल्स आर मेड अप ऑफ ॲटम्स ऑफ डिफरंट टाइप्स। हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन वेगवेगळ्या प्रकारचे अणू या रेणूमध्ये एकत्र येऊन तयार झालेलं पाणी हे संयुग आहे। तर रेणूमधील अणू हे वेगवेगळ्या प्रकारचे असतील, म्हणजेच पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अणू आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे हे अणू आहेत आणि तयार होणारा पदार्थ म्हणजेच पाण्याचा रेणू जो आहे तो तयार झाला हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या अणू मिळून तयार झाला आणि म्हणून पाणी हे काय झालं, संयुग आहे। वन मोर एक्झाम्पल, जेव्हा आपण साखर जाळतो, इफ वी बर्न शुगर व्हॉट विल हॅपन, सो देअर आर सम वॉटर वेपर्स which will go up and in the test tube there is a black substance remaining, right? So साखर वितळते आणि पाण्याची वाफ बाहेर पडून जो काळ्या रंगाचा पदार्थ शिल्लक राहतो, the substance which is black in color is nothing but the carbon। मग आता साखर जी आहे ही साखर कशापासून तयार झालेली आहे, कोणकोणत्या प्रकारचे अणू या साखरेमध्ये आहेत, तर साखरेमध्ये कार्बन, कारण शिल्लक खाली राहिलाय कार्बन, पाण्याची वाफ झाली आहे म्हणजेच पाणी आहे आणि ऑक्सिजन। सो शुगर इज मेड अप ऑफ कार्बन हायड्रोजन अँड ऑक्सिजन अँड धिस इज शुगर इज अ कंपाऊंड।
So these are the crystals of sugar. Sugar is a compound made up of carbon, hydrogen and oxygen. The साखर हे carbon, hydrogen and oxygen या मूलद्रव्यांपासून तयार झालेले संयुग आहे. Hydrogen, carbon and oxygen. Now when we burn a magnesium ribbon, we observe that the magnesium burns in a flame and what is remaining? A gray color ash remains behind, right? So when magnesium burns in air, we get magnesium oxide which left behind. Now this magnesium oxide is a compound made up from magnesium and oxygen. So magnesium oxide is a compound made up of magnesium and oxygen. Magnesium हवेत जाळून magnesium oxide ची खाली जी राख शिल्लक राहते ते म्हणजे magnesium oxide हे संयुग होय. Similarly carbon dioxide. So carbon dioxide is a compound made of carbon, one atom of carbon and two atoms of oxygen. The carbon dioxide हे carbon आणि oxygen या मूलद्रव्यांचे संयुग आहे. So dear students, संयुग म्हणजे काय? तर दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयुगातून तयार होणारा पदार्थ म्हणजे संयुग होय. The substance formed by chemical combination of two or more elements is a compound. See here, water, it is made up of two atoms of hydrogen and one atom of oxygen. Sakhar, manjej glucose, C6H12O6. Carbon che 6 anu, hydrogen che 12 anu and oxygen che 6 anu milun ha sakhrecha रेणु म्हणजे साखर हे संयुग तयार होतो. हायड्रोजन पेरोक्साइड, हायड्रोजनचे दोन अणु, ऑक्सिजनचे दोन अणु, H2O2. कार्बन डायऑक्साइड, आपण बघितलं कार्बनचा एक अणु आणि ऑक्सिजनचे दोन अणु. तर अमोनिया म्हणजे NH3, नायट्रोजनचा एक अणु आणि हायड्रोजनचे तीन अणु मिळून हे संयुग तयार होतो. So these are the compounds and we observe these compounds which are chemically formed by the combination of two or more elements. Now dear students, water, oxygen and carbon dioxide. What do you feel? What are they? Are they elements or compounds? तर पाणी, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड यापैकी मूलद्रव्य आणि संयुग कोणकोणती आहेत असं तुम्हाला वाटतं? Yes, you are right. पाणी हे संयुग आहे. आणि कशापासून तयार झालेले हे संयुग? हायड्रोजनचे दोन अणु आणि ऑक्सिजनचा एक अणु. Water is a compound made of two atoms of hydrogen and one atom of oxygen. Oxygen, it is an element. Oxygen he kaya he? Moola dravya he. Right? And it is made up of same kind of atoms. So, oxygen is made up of atoms which are exactly alike. See here, O2, O2, O2. तर oxygen हे मूलद्रव्य काय झालेला आहे? एकाच प्रकारच्या अणूंपासून तयार झालेलं आहे. ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना आपण काय म्हणतो? मूलद्रव्य असे म्हणतो. And carbon dioxide, again it is a compound made of carbon and two atoms of
ऑक्सिजन. ओके, सो संयुगाचा लहानात लहान कण म्हणजेच रेणू होय. ओके, नाउ ऑब्जर्व दिस फिगर केअरफुली. हियर वी सी द फायर. बरोबर, आपल्याला आग लागलेली दिसून येत आहे. आता आग लागते, आग लागण्यासाठी म्हणजेच कोणतीही वस्तूचं ज्वलन होण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते हे आपण शिकलेलो आहोत. म्हणजेच ऑक्सिजन हा ज्वलनास मदत करतो. नाउ हियर हायड्रोजन. हायड्रोजन इज अ कंबस्टिबल सबस्टन्स, दॅट इज इट बर्न्स. हायड्रोजन हा ज्वलनशील आहे, तो स्वतः जळतो. सी, ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो. ऑक्सिजन हेल्प्स कंबशन अँड हायड्रोजन इज अ कंबस्टिबल सबस्टन्स. आता बघा, आग लागलेली असताना ती पाण्याने विझवली जाते. नाउ वॉटर इज अ कंपाउंड मेडअप ऑफ ऑक्सिजन अँड हायड्रोजन, राईट. मग ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो, हायड्रोजन स्वतः जळतो आणि या दोन मूलद्रव्यांपासून तयार झालेलं पाणी हे संयुग आहे आणि आग विझवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. बघा, ऑक्सिजनचे गुणधर्म हायड्रोजनचे गुणधर्म काय आहेत, वेगवेगळे आहेत. नाउ द प्रॉपर्टीज ऑफ ऑक्सिजन अँड प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन आर डिफरंट अँड द प्रॉपर्टीज ऑफ अ कंपाऊंड, दॅट इज द कंपाऊंड हिअर फॉर्म इज वॉटर. नाउ दीज प्रॉपर्टीज आर डिफरंट फ्रॉम दोज ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. सो वॉटर इज अ कंपाऊंड मेडअप ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन अँड इट्स प्रॉपर्टीज आर कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम दोज ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन. म्हणजेच संयुगाचे गुणधर्म हे घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मांपेक्षा वेगळे असतात. तर मूलद्रव्यांचे लहानात लहान कण हे एकाच प्रकारच्या अणूंचे बनलेले असतात. एलिमेंट्स आर कंपोज ऑफ वन ऑर वन काइंड ऑफ ॲटम. फॉर एक्झाम्पल सोडियम, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ दिस सोडियम इज ऑल्सो अ सोडियम ॲटम. सिमिलरली द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ दिस क्लोरिन इज ऑल्सो अ क्लोरिन ॲटम. मीन्स इट्स प्रॉपर्टीज आर सेम दॅट ऑफ क्लोरिन. नाऊ सी हियर ॲटम्स ऑफ डिस्टिंक्ट एलिमेंट्स. नाऊ इन दिस केस दे आर जॉईन, मीन्स दे आर कंबाईन टुगेदर केमिकली. तर भिन्न मूलद्रव्यांचे अणू, या ठिकाणी सोडियम आणि क्लोरीन ही दोन वेगवेगळी मूलद्रव्ये आहे. दीज आर टू डिफरंट एलिमेंट्स बट दे आर केमिकली बॉन्ड टुगेदर टू फॉर्म कंपाउंड. सी हियर ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स व्हेन केमिकली बॉन्ड टुगेदर दे फॉर्म अ कंपाउंड. भिन्न मूलद्रव्यांचे अणू एकत्र येऊन संयुग तयार होते. तर सोडियम आणि क्लोरीन, या ठिकाणी बघितलं हे सोडियम मूलद्रव्य क्लोरीन मूलद्रव्य याचे गुणधर्म पूर्णपणे वेगळे आहेत. आणि जेव्हा सोडियम आणि क्लोरीन हे एकत्र येतात, रासायनिक संयोगाने एकत्र येतात, तेव्हा तयार होतं संयुग सोडियम क्लोराईड. हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरतो ते मीठ. मग या सोडियमचे गुणधर्म वेगळे आहेत, क्लोरीनचे गुणधर्म वेगळे आहेत. सोडियम हा धातू सामान्य तापमानाला पेट घेतो, त्यामुळे तो रॉकेलमध्ये ठेवतात. तर क्लोरीन हे अधातू आहे पण नॉन मेटल. आता हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा तयार होतं ते मीठ. मिठाचे गुणधर्म तुम्हाला माहितीच आहेत, म्हणजे सोडियम आणि क्लोरीनचे गुणधर्म आणि संयुगाचे गुणधर्म, तयार या दोन मूलद्रव्यांपासून तयार झालेलं संयुग
त्याचे गुणधर्म हे पूर्णपणे वेगळे आहेत। तर संयुगे ही रासायनिक अभिक्रियेतून तयार होतात। कंपाउंड्स आर फॉर्म बाय केमिकल कॉम्बिनेशन और केमिकल रिएक्शन। संयुगाचे गुणधर्म हे घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मांपेक्षा वेगळे असतात। द प्रॉपर्टीज ऑफ अ कंपाउंड आर डिफरंट फ्रॉम दोज ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स। सीयर सोडियम इट्स अ सॉलिड, क्लोरीन इट्स अ गैस नॉन मेटल एंड सोडियम क्लोराइड विच इज ऑल्सो अ सॉलिड। बट सोडियम क्लोराइड द प्रॉपर्टीज ऑफ सोडियम क्लोराइड आर डिफरंट फ्रॉम दैट ऑफ सोडियम एंड क्लोरीन। तर निरनिराळ्या मूलद्रव्यांच्या अणूंची अशा प्रकारे जोडणी झाल्यामुळे मूलद्रव्यांपासून असंख्य संयुगे आपल्याला निसर्गामध्ये आढळतात। उदाहरणार्थ आपण बघितलं आता सोडियम क्लोराइड पाणी H2O, अमोनिया NH3, कार्बन डायऑक्साइड CO2 एक्सेट्रा। सो हायड्रोजन एंड ऑक्सिजन। सो टू हायड्रोजन ऐटम्स एंड वन ऐटम ऑफ ऑक्सिजन वी गेट वॉटर दैट इज अ कंपाउंड। तर संयुगाचे गुणधर्म हे घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मांपेक्षा वेगळे असतात। सो अ कंपाउंड इज अ सबस्टन्स फॉर्म when two or more elements combine in a fixed ratio. Remember, they should be combined in a fixed ratio. So, to form water compound, water as a compound, we need two atoms of hydrogen and one atom of oxygen. If it is reverse, then the water that is compound cannot be formed. जर आपण उलट केलं म्हणजे दोन ऐटम दोन अणु ऑक्सिजन चे एक अणु हायड्रोजन चा घेतला तर पाणी तयार होणार नाही। आणि म्हणूनच संयुग तयार होण्यासाठी जी मूलद्रव्य आहेत ती ठराविक प्रमाणातच एकत्र यावी लागतात। म्हणजे त्यांच्यामध्ये जी रासायनिक अभिक्रिया होते रासायनिक संयोगाने जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामधील प्रमाण हे निश्चित असतं। तर संयुगामध्ये त्यातील मूलद्रव्यांचं प्रमाण हे निश्चित ठरलेले असते। रेणू सूत्र मॉलिक्युलर फॉर्म्युला। आता मूलद्रव्यांसाठी आपण संज्ञा वापरतो। फॉर एक्झाम्पल हायड्रोजन फॉर इन्स्टेड ऑफ रायटिंग हायड्रोजन वी यूज H। फॉर ऑक्सिजन वी यूज O। सो दीज आर द सिम्बॉल्स वी यूज फॉर द एलिमेंट्स। संयुग म्हणजेच काय तर दोन किंवा दोन पेक्षा जास्त मूलद्रव्यांचे अणू जेव्हा रासायनिक संयोगातून एकत्र येतात त्यावेळेला संयुग तयार होतो। दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ। म्हणजेच या संयुगाच्या रेणूमध्ये दोन किंवा अधिक मूलद्रव्यांचे अणू रासायनिक संयोगातून एकत्र आलेले असतात। उदाहरणार्थ पाणी जर आपण घेतलं तर पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन मूलद्रव्यांचे अणू एकत्र आलेले आहेत। साखर आपण बघितली तर कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन या तीन मूलद्रव्यांचे अणू रासायनिक संयोगातून एकत्र आलेले आहेत। मग संयुगात असणाऱ्या या घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा व त्यामध्ये असणाऱ्या अणूंची संख्या यांच्या सहाय्याने संयुगाचे जे लेखन केले जाते त्यालाच रेणू सूत्र असे म्हणतात। सो अ मॉलिक्यूल ऑफ अ कंपाउंड इज फॉर्म बाय अ केमिकल कॉम्बिनेशन ऑफ ॲटम्स ऑफ टू ऑर मोर एलिमेंट्स। फॉर एक्झाम्पल वॉटर इज अ कंपाउंड मेडअप ऑफ हायड्रोजन एंड ऑक्सिजन। सो अ मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अ कंपाउंड इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ इट्स नेम बिकॉज वी
represent hydrogen as H and we use O for oxygen, C for carbon, right? These are the symbols for elements which we use. So what is the molecular formula? Molecular formula of a compound, it is a short form of its name written with the help of the symbols of that constituent elements and the number of their respective atoms. Okay, so in water, hydrogen 2 atoms and oxygen 1 atom, therefore we write it as H2O. So let's see some more examples about the molecular formula. CH4, that is methane, 1 atom of carbon and 4 atoms of hydrogen. So methane's Renu sutra kay ahe? CH4. Baking soda, NaHCO3, sodium bicarbonate. The baking soda he sanyug sodium, oxygen, carbon and hydrogen ya anuncha sanyogatun tayar zhalela ahe. 1 atom of sodium, 3 atoms of oxygen, 1 atom of hydrogen and 1 atom of carbon. Next, sodium chloride, meat. Apan dainandin jivanat je meat vaparto te sanyug sodium chloride, sodium cha ek anu ani chlorine che don anu milun tayar zhalela हे संयुग. तो 1 atom of sodium, 2 atoms of chlorine, we get sodium chloride. Sodium carbonate, washing soda, Na2CO3, 2 atoms of sodium, 1 atom of carbon and 3 atoms of oxygen. So this is the molecular formula of sodium carbonate, that is washing soda. Glucose, saccharin, C6H12O6. So carbon, see here, 1, 2, 3, 4, 5, 6. 6 atoms of carbon. In blue color, 12 atoms of hydrogen. And green, how many are they? 6. So 6 atoms of oxygen. So the molecular formula of sugar, glucose, that is sugar, is C6H12O6. CuSO4, copper sulfate, morchut. Copper, that is tambe, 1 atom of copper. Sulfur, 1 atom and 4 atoms of oxygen. Next, calcium carbonate, that is chalk, CaCO3, calcium, carbon and 3 atoms of oxygen. The asha prakare renu sutra lihnyasathi kay kela jato, tar muladravyanchi saudhnya va tyamadhe asnarya anunchi sankhya yancha sahayyane tya sanyugacha lekhan kela jato. Aaj apan kay shiklo? संयुग म्हणजे काय? दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ म्हणजे संयुग होय. द सबस्टन्स फॉर्म बाय अ केमिकल कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर एलिमेंट्स इज अ कंपाउंड. संयुगाचे गुणधर्म हे घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मांपेक्षा वेगळे असतात. द प्रॉपर्टीज ऑफ अ कंपाउंड आर डिफरंट फ्रॉम दोज ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. आणि संयुगात असणाऱ्या घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा व त्यातील अणूंची संख्या यांच्या सहाय्याने संयुगाचे केलेले लेखन म्हणजेच रेणूसूत्र होय. अ मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अ कंपाउंड इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ इट्स नेम रिटन विथ द हेल्प ऑफ द सिम्बॉल्स ऑफ दॅट कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स अँड अ नंबर ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह ॲटम्स. पुढच्या भागामध्ये आपण मिश्रण म्हणजे काय आणि मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत त्याविषयी जाणून घेणार आहोत. हे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हे व्हिडिओ
पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.